ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर. नमस्कार, मी श्रमिका. ॲग्रोन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात आत्तापर्यंतचे काही ताजे अपडेट्स. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते काल पीक विमा योजना जनजागृती सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्यानं अमृत महोत्सवाच्या उपक्रमाचा भाग म्हणून पीक विमा सप्ताह आजपासून सुरू झालाय. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विमा कमश देणं हे गरजेचं असल्याचा उद्देश असल्याचं तोमर म्हणालेत. आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांचे 95,000 कोटी रुपयांचे दावे हे निकाली काढण्यात आल्याचा दावाही तोमर यांनी व्यक्त केलाय. दरम्यान बँका, सामायिक सेवा केंद्र, सरकारी आणि योजनेशी संबंधित घटक, विमा कंपन्या या सगळ्यांनी एकत्रित येऊन 75 तालुके आणि विभागातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असं आवाहनही तोमर यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी 102व्या घटना दुरुस्तीचा फेरआढावा घेण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी ऐतिहासिक निवाळा देताना 102व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थही विस्तारानं स्पष्ट केला होता. केंद्र सरकारनं त्यालाच आवाहन दिलं होतं. 5 सदस्यीय घटनापीठानं 3-2 अशा बहुमतानं हा निकाल दिलाय. राज्यघटनेमध्ये 102व्या दुरुस्तीच्या माध्यमातून कलम 342 अ समावेश करण्यात आला होता. त्यामुळे फक्त केंद्र सरकारला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निश्चित करणं आणि त्यांच्या यादीत समावेश करून ती या कलमान्वये प्रसिद्ध करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. हवामानातले बदल, वादळ, टाळेबंदी, किनारपट्टीवर वाढलेलं प्रदूषण, त्याचबरोबर अनियंत्रित मासेमारीच्या नवीन पद्धतीमुळे कोकण किनारपट्टीच्या मत्स्योत्पादनात मोठी घट होतीये. राज्यातल्या मत्स्योत्पादनात यंदा 45,000 मेट्रिक टन इतकी घट झाली आहे. रायगड जिल्ह्यातलं मत्स्योत्पादन 3,000 मेट्रिक टननं घटलं असून 2019-20 राज्यात 4,43,000 मेट्रिक टन मत्स्योत्पादन झालं होतं, तर यंदा 3,58,000 मेट्रिक टन मत्स्योत्पादन झालं आहे. दरम्यान मुंबई उपनगर आणि रत्नागिरीच्या मत्स्योत्पादनात अंशतः वाढही नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात आलेल्या नैसर्गिक चक्रीवादळ आणि यावर्षी आलेलं तौतके वादळ यामुळे मासेमारी उत्पादनावर परिणाम झालाय. देशात पावसाळ्याला सुरुवात झाली असून जूनमध्ये अपेक्षेइतका पाऊस न झाल्यानं खरीपाच्या पेरण्या संतगतीनं सुरू आहेत. तर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात मान्सूनचं प्रमाण कमी असल्यानं एकूण धान लागवडीखालच्या क्षेत्रात 21% घट झाली आहे. कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डाळी, कापूस आणि तेलबियांच्या लागवडीच्या क्षेत्राचं प्रमाण हे अपेक्षे इतकं नाही आहे. दरम्यान त्रिपुरा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात भात लागवडीखालचं क्षेत्र हे जास्त असून इतर राज्याच्या तुलनेत ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात लागवड ही कमी आहे. दिल्लीत उष्णतेच्या लाटेनं कहर केला असून दिल्लीत गुरुवारी 1 जुलैला 43° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात नोंदवण्यात आलेल्या 2012 हे विक्रमी तापमान आहे. वाढत्या तापमानामुळे दिल्लीत 7 जुलैपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सफदरजंग वेधशाळेनं काल 43.1° सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. दिल्लीत जुलै महिन्यात नोंदवण्यात आलेल्या मागील 9 वर्षांमधलं हे विक्रमी तापमान आहे. तर किमान तापमान हे 31.7° सेल्सिअस राहिल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. यापूर्वी 2 जुलै 2012 दिल्लीत 43.5° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदही करण्यात आली होती. यासोबतच ॲग्रोन अपडेटमध्ये ते संपवत. एक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानानं बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम.